मस्त चमचमीत आणि झणझणीत हा दम आलूचा रस्सा बघू शकता, किती मस्त तयार झालेला आहे. त्याचा कलर आणि त्याचा दाटसरपणा बघू शकता, अगदी परफेक्ट असा आहे. नमस्कार, आरके किचन रेसिपीज आणि व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघतोय दम आलू घरी कसा बनवायचा, अगदी टेस्टी होतो. या पद्धतीनं बनवाल तर अगदी ढाब्यासारखी चव तुम्हाला घरीच मिळेल. एका कढईमध्ये अर्धा वाटी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला सालं काढून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी तळून घ्यायचेत. तर इथं या प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. दम आलूसाठी या प्रकारचे मोठ्या फोडी असतात बटाट्याच्या, किंवा मग छोटे छोटे अखंड बेबी बटाटे असतात ते वापरले तरीही चालतील. त्याच्यावरच्या साली काढायच्या आणि याच प्रकारे तळून घ्यायच्या. जर तुमच्या बटाट्याच्या फोडी जास्त मोठ्या असतील तर त्याला चाकूनी किंवा काटे चमच्यानी वगैरे त्याला छिद्र पाडून घेऊ शकता तुम्ही, त्यामुळं बटाटे लवकर तळले जातात. मी इथं घेतलेल्या बटाट्याच्या फोडी मोठ्या आहेत, पण त्या साईजनी पातळ बनवून घेतलेल्या आहेत, त्यामुळं मी जास्त छिद्र पाडून घेतलेली नाहीत. तर या प्रकारे जी मोठ्या फोडी आहेत त्यांना मी अगदी थोडेसे या प्रकारे छिद्र पाडून घेते. तरी इथं या प्रकारे छोट्या फोडी असतील जरा पातळ असलेल्या तर त्यांना छिद्र पाडण्याची गरज नाही. ज्या जाडसर फोडी असतात त्यांना छिद्र पाडून घ्यावी लागतात, म्हणजे ते लवकर तळले जातात. आणि जर या बटाट्याच्या फोडी जर तुम्हाला तळून घ्यायच्या नसतील तर कुकरला तुम्ही एक शिट्टी करून घेऊ शकता. इथं आपले बटाटे छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघू शकता, त्याच्यावर थोडेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे. तर यावेळी हे बटाटे काढून घ्यायचे आणि याच प्रकारे राहिलेले सगळे बटाटे मी तळून घेते. आता त्याच कढईत किंवा दुसऱ्या एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे मी आणि या तेलामध्ये 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे, त्याबरोबर 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरीचे दाणे घालून घेतले, त्याबरोबर 1 चमचा बडीशेप घालून घेतलेली आहे. आणि इथं आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे. तर पेस्ट बनवण्यासाठी 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर या सगळ्यांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. तर एकदम बारीक नाही अशी जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे मसाले देखील 2 मिनिटासाठी छान कडकडीत तेलामध्ये परतवून घ्यायचे. या मसाल्यांचा सगळा सुगंध तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची. ही पेस्ट अगदी थोडीशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये लगेचच आपले सुके मसाले घालून घ्यायचे. 1/4 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट किंवा आपला रेग्युलर मसाला वापरू शकता, 1 चमचा धने पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला आणि हे सगळे मसाले या पेस्टबरोबरच आपल्याला शिजवून घ्यायचे, परतवून घ्यायचे. ही पेस्ट आणि मसाले जितके छान परतले जातात तितकाच स्वादिष्ट आपला हा दम आलू तयार होतो. या चॅनलची व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, त्याबरोबर कमेंट करून मला नक्की सांगा. आता या मसाल्यांवरती 1 मिनिटासाठी झाकण लावायचं आणि शिजू द्यायचं आणि त्यानंतर बघू शकता इथं तेलवरती आलेलं आहे. मसाले आपले छान असे फ्राय झालेले आहेत, मस्त सुगंध येतोय. आणि आता आपण तळून घेतलेले बटाटे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. बटाट्याची पातळ भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो जेवणामध्ये. एक वेळ या प्रकारे हा दम आलू किंवा बटाट्याचा रस्सा बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आता हे बटाटे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, त्याच्यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता 1 ते 1.5 पेला पाणी घालायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान असं शिजू द्यायचं. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करूया आणि आता 3 मिनिटासाठी छान असं शिजवून घेऊया. बटाटे बरेचसे सॉफ्ट झालेले आहेत तळल्यानंतर, अगदी 2 ते 3 मिनिटं पुरेसे होतात हा दम आलू शिजण्यासाठी. तर झाकण लावून शिजवून घेऊया आणि इथं आता 3 ते 4 मिनिटं पूर्ण झालेले आहेत आणि बघू शकता अगदी परफेक्ट असा हा आपला दम आलू तयार झालेला आहे. मसाल्यांचा मस्त असा सुगंध येतोय. या दम आलूच्या ग्रेव्हीचा रंग आणि त्याचा
दाटसरपणा बघू शकता, अगदी परफेक्ट असा हा रस्सा तयार झालेला आहे, मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। या प्रकारे एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आपला हा बटाटा देखील शिजलेला आहे, तो बघू शकता अगदी सहज कट होतोय। परफेक्ट असा हा आपला दम आलू तयार झालेला आहे। मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा दम आलू बाजूला काढून घेते। ज्यावेळी जेवणामध्ये चमचमीत झणझणीत असं काहीतरी खाण्याची इच्छा होते, त्यावेळी हा दम आलू तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच आवडेल तुम्हाला। अतिशय टेस्टी असा हा दम आलू तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर इतरांच्या बरोबर देखील शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा दम आलू तुम्हाला कसा वाटला तो। थँक्यू।